कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं, तसं माझ्या डोक्यावर कुणाचे केस, असं मला एक फिलिंग आहे की माहित नाही कुणाचे, पण मी घेऊन फिरणार आहे. आता ते बहुतेक सासू वगैरे करते, त्याच्यामुळे थोडासा लोचा झालेला आहे. पण काही नाही, मला असं वाटतं की होईल 2023 होप्स. मी माझ्याच लग्नाला जाईन 2023 ना, मला स्वतःच्याच लग्नाला जायचं आहे. सुताई कशात? अरे एकदम मस्त आहे, चक्कास कडक. काय स्पेशल काय? स्पेशल आता तरी वीक आहे, त्यानंतर स्पेशल असं आहे की आपलं कलादर्पण अवॉर्ड्स आहेत. त्यानंतर मला वाटतं की मी जेव्हापासून कलादर्पण संस्कृती कलादर्पण म्हणजे अर्चना नेवरेकर यांचं ते सुरू झालं होतं, तेव्हापासून मी स्किट करते, म्हणजे करतेच असतेच मी. त्यानंतर आता कलादर्पण म्हणून येतं आहे, तर आता त्यात पण आम्ही स्किट करतोय. खूप छान स्किट आहेत आणि 2 आहेत, तर आता दुसऱ्या स्किटची तयारी चालू आहे. खूप मजा येते आहे, खूप छान. आणि म्हणजे अवॉर्ड फंक्शन पण खूप असा रंगला आहे, खूप छान वाटते, मजा येते. नाही प्लॅनिंग तर मला खूप आहेत केस वाढवण्याचे, पण वाढत नाही, त्याचं काय करू. आता हे केस कसे वाटते? आता ना म्हणजे ते दुसऱ्यांच्या खांद्यावर ओझं असतं ना, म्हणजे कोणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं, तसं माझ्या डोक्यावर कुणाचे केस, असं मला एक फिलिंग आहे की माहित नाही कुणाचे आहेत, पण मी घेऊन फिरणार आहे. आता ते लांब केसांची आवड, लांब केसांची आवड मला लहानपणापासूनच आहे, पण ते कधीच आले नाही आहेत तेवढे लांब. 2022 हे मला असं वाटतं की खूप शिकवून गेलं, खूप वेगवेगळं मला कॅरेक्टर्स करायला मिळाले. त्यानंतर इतर गोष्टींसाठी पण खूप छान गेलं, कारण आपण कोविडमध्ये होतो, त्यानंतर आपली कामं सुरू झाली, मग हळूहळू ते जे असतं ना की आपण आता आपली सुटका झाली आहे कुठून तरी, आणि आपण मोकट सुटलो आहे किंवा खूप छान काय काय ते सुरू झालं, तसं खूप छान सुरू झालं आहे. म्हणजे इतर जणांचं पण नाटकं सुरू झाली, त्यानंतर सिनेमे आले, खूप छान वाटते. 2022 खूप छान. 2022 म्हणजे असा अविस्मरणीय क्षण असा, हा 2022 मधला माझा अविस्मरणीय क्षण असा आहे की माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती तिरुपती बालाजी यांच्याकडे जायची, आणि ती तिरुपती बालाजींची यात्रा माझी झाली. अतिशय सुंदर अशी यात्रा झाली, त्याच्यामुळे अविस्मरणीय क्षण माझा तो असेल 2022 मधला. 2022 मध्ये जर डिलीट करायचं झालं तर मला थोडासा राग डिलीट करावा असं वाटलं माझा स्वतःचा. 2023 मध्ये मी एक टार्गेट ठेवलं होतं 2022 मध्ये वजन कमी करण्याचं, आणि ते टार्गेट पर्यंत मी पोहोचत होते, मी पोहोचले नाही. तर आता मला 2023 मध्ये ते टार्गेट मला पूर्ण करायचं आहे. 2023 मध्ये कोणतं अवॉर्ड तुम्हाला तुमच्या हातात मिळेल? मला 100% मला विनोदी अभिनेत्री म्हणून माझी ओळख आहे, आणि त्यासाठी म्हणजे मी असं म्हणायला पाहिजे होतं की मला विनोदी अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळायला पाहिजे, पण तसं नाही. तर मला विनोदी सोडून मला कुठल्याही प्रकारचा अवॉर्ड मला घ्यायला आवडेल, म्हणजे विलनसाठी किंवा त्यानंतर सहकलाकार म्हणून किंवा, पण विनोदी नाही, काहीतरी वेगळं. 2022 मध्ये अनेक लोकांसोबत अनेक प्रोजेक्ट केले. 2023 अजून म्हणजे मला खूप जणांबरोबर काम करायचं, पण अजून काहीच माझ ठरलं नाही. 2023 मध्ये कोणाचं लग्न? 2023 मध्ये ना मला स्वतःच्याच लग्नाला जायचंय, नाही तर 2023 मध्ये मला करायचंच आहे, मला स्वतःच्या लग्नाला जायचंय. हा म्हणजे माझ्याकडून कन्फर्म आहे, समोरच्यांनी त्याला होकार दिला पाहिजे, कन्फर्म झालं पाहिजे ना. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2023 सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं.